ठाण्यातील जैन मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उपस्थिती, मनसे पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत, बाईक रॅलीही काढण्यात आली। पंकजा मुंडे यांची बदनामी करणारे लोक आमच्याच पक्षात, चंद्रशेखर बावनकुळे यांचं पंकजा मुंडेंबाबत मोठं वक्तव्य। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर, पुण्यातल्या मांजरी इथं कार्यक्रम। एकनाथ शिंदेंकडून शरद पवार यांचं कौतुक, ज्यांच्या तोंडी नेहमी साखरेचा गोडवा असतो, शरद पवार असे नेते, सहकार क्षेत्रातलं त्यांचं योगदान मोलाचं, आपण वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेत असतो, मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव। राहुल गांधींसोबत 12 किलोमीटर पदयात्रा केली, भारत जोडो पदयात्रेत चालणं हा रोमांचकारी अनुभव, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं भारत जोडो यात्रेतल्या सहभागावरती वक्तव्य। 370 कलम हटवल्यानंतर दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नाहीत, 370 हटल्यानंतरही काश्मीरी पंडितांची घरवापसी झाली नाही, संजय राऊत यांची मोदींवर नाव न घेता टीका, आगामी काळात जम्मूमधून निवडणूक लढण्याची शिवसेनेची तयारी, राऊतांची माहिती। आमच्या पक्षाचा प्रमुख कोण असेल हे पक्ष ठरवेल, उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत आणि तेच पक्षाचं नेतृत्व करतील, संजय राऊत यांची स्पष्टोक्ती। नागरिकांची इच्छा असेल तर राहुल गांधींना पंतप्रधान बनावं लागेल, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य, राहुल गांधींचं नेतृत्व आगामी काळामध्ये चमत्कार करेल, राऊतांना विश्वास। गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 24 जानेवारीला आरोप निश्चितीची प्रक्रिया, संजय राऊतांसह प्रवीण राऊत, वाधवान ब्रदर्स विरोधात आरोप निश्चिती होणार। सुजित पाटकर यांनी कोविड सेंटरसाठी खोटी कागदपत्र दिली, नोंदणी नसलेल्या कंपनीला कंत्राट का दिलं, किरीट सोमय्यांचा सवाल, पैशांसाठी ठाकरे सरकारनं लोकांच्या जीवाशी खेळ केल्याचाही सोमय्यांचा आरोप। मंत्रालयातील अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी बच्चू कडूंना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा, कडू अपघातामध्ये जखमी असल्यानं सुनावणी 15 फेब्रुवारीपर्यंत तहकूब, कडूंच्या गैरहजेरीमुळे आरोप निश्चितीची प्रक्रिया लांबणीवर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंच्या मुंबईतल्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट, प्रकृतीची विचारपूसही केली। उद्धव ठाकरेंकडून धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस, पुढच्या 2 दिवसात ठाकरे धनंजय मुंडेंची भेट घेणार, मुंडे सध्या सक्तीच्या विश्रांतीवर। सुधीर तांबेंविषयी चांगल्या भावना होत्या, त्यांनी असं का केलं कळत नाही, त्यांच्यामुळे पक्ष आणि बाळासाहेब थोरात अडचणीत आले, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी खंत व्यक्त केली। प्रयागराजमध्ये शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्याकडून धर्म सेन्सर बोर्डची स्थापना, चित्रपटांमधील देवी देवतांचा अपमान थांबवण्यासाठी धर्म सेन्सॉर बोर्डाच्या गाईडलाईन्स जाहीर। कार्यालयात नसताना एक व्यक्ती कागदपत्र आणि पेनड्राईव्ह ऑफिसमध्ये ठेवून गेला, यामध्ये कोरोना काळात महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे, सोमवारी सगळं जाहीर करणार, मनसे नेते संदीप देशपांडे यांची माहिती। योगेश कदम यांची उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावर टीका, 2019 माझ्याऐवजी संजय कदम यांना तिकीट देण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंनी कुणालाही मोठं होऊ दिलं नाही, योगेश कदम यांचं वक्तव्य। नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शुभांगी पाटील यांनी घेतली एकनाथ खडसेंची भेट, खडसे यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार, त्यामुळे आपला विजय निश्चित, शुभांगी पाटलांचा दावा। ज्या काँग्रेसनं तुम्हाला मोठं केलं त्या काँग्रेससोबत तुम्ही दगाबाजी का केली, नाशिक पदवीधरच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा सुधीर तांबेंना सवाल, जे काँग्रेसचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार, शुभांगी पाटलांची टीका। राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाला नरेश म्हस्के यांची खास कविता, बुडत्या जहाजात बसायचं की महाराष्ट्रात झुंजार नेता म्हणून दिसायचं, तुझा मार्ग तुला ठरवायचाय, कवितेतून पक्ष सोडण्याचं आवाहन। महाराष्ट्राच्या लोकायुक्तांकडून रेमडेसिवीर खरेदी घोटाळा प्रकरणामध्ये मुंबई महापालिकेला क्लीन चिट, कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या खरेदीमध्ये अनियमिततेचा भाजप नेते किरीट सोमय यांचा आरोप, लोकायुक्तांकडे केली होती तक्रार। राजा हिंदुत्ववादी असेल तरच हिंदुत्वाचं रक्षण, राजकारणाचं हिंदुत्वीकरण करा, कालीचरण महाराजांचं आवाहन, लव जिहाद विरोधी कायद्याची मागणी करण्याचंही आवाहन। प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार, चित्ररथावरती महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठ आणि स्त्री शक्तीचा जागर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। जबाबदार पर्यटन उपक्रमांतर्गत खासगी भागीदारी एमटीडीसीकडून बसची सुरुवात, पर्यटन मंत्री लोढांकडून 2 मजली बसचं लोकार्पण, मुंबईमध्ये पर्यटकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी पुढाकार।
रविवारी मध्य रेल्वेवरती हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, मेन लाईनवर मेगाब्लॉक नसेल. म्हाडा मार्चमध्ये 4,000 घरांसाठी लॉटरी काढणार, यामध्ये गोरेगाव येथील 2,683 घरांचा समावेश, लॉटरीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू. गतिमंद मुलीवरती तिघांचा बलात्कार, तीनही आरोपी अल्पवयीन, बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियात केला शेअर, प्रकरणी तीन आरोपींना बालसुधारगृहामध्ये पाठवण्यात आलंय. नागपूर मध्यवर्ती बसस्थानकावरती प्रवासी वाहतूक ठप्प, 4 दिवसांपासून तिकीट मशीन सर्व्हर बंद असल्याची माहिती, तर मॅन्युअल तिकीटाला चालक आणि वाहकांचा नकार. मुंबईच्या वर्सोवा इथे 3 दिवसांच्या सीफूड फेस्टिवलला सुरुवात, या महोत्सवामध्ये खाद्यप्रेमींसाठी ताज्या मासळीसोबतच कोळी गीतांचा देखील आस्वाद घेता येणार. नाशिक महापालिकेकडे निधीची कमतरता, त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारला 4,250 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर, रिंग रोडच्या भूसंपादनासाठी इन्सेंटिव्ह TDR देण्याचाही प्रस्तावात समावेश. समृद्धी महामार्गावरती गाडी बंद पडल्यास हेल्पलाईनवरती टोईंग व्हेकल मिळणार आहे, पण त्यासाठी भाडंही आकारलं जाईल. नंदुरबारमध्ये माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, तोरणमाळाच्या आंतरराष्ट्रीय शाळेला शिक्षण विभागाच्या मुख्य सचिवांची भेट, रिक्त पदांची समस्या मार्गी लावण्याचं दिलं आश्वासन. अमळनेरमध्ये रेशनचा काळा बाजार उघडकीस, अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई. समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातानंतर परिवहन विभाग आणि MSRDC सक्रिय, वाहनांच्या चाकांमध्ये हवेऐवजी नायट्रोजन भरण्याची सुविधा महामार्गावरच्या पेट्रोल पंपावरती उभारण्यात येणार. 3 अल्पवयीन मुलांना पैशांचं आमिष दाखवून ऊस तोडणीला लावलं, एका एजंटसह विनोद कांबळे या मुकादमावरती मानव तस्करीचा गुन्हा. मॉस्को ते गोवा फ्लाईट उझबेकिस्तानला वळवला, अझूर एअरलाईन्सच्या विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर निर्णय. आज शनिवार आणि वर्षातील पहिली अमावास्या, पौष महिन्यातील शनिवारी येणाऱ्या अमावास्येचा योग विशेष मानला जातो. 20 वर्षांनंतर शुभयोग, लाखोंच्या संख्येनं भाविक अहमदनगरमधल्या शनिशिंगणापूर मंदिरात. ओडिशातील एका मंत्र्याकडून शनिशिंगणापूरच्या शनिदेवाला 1 कोटी रुपयांचा कलश अर्पण, या कलशामध्ये 1 किलो 700 ग्रॅम सोनं आणि 5 किलो चांदीचा वापर, नाव गुपित ठेवण्याची मंत्र्याची विनंती. पुण्यामध्ये तरुणांचा कोयते फिरवत हैदोस सुरू, मार्केट यार्ड परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड, अल्पवयीन मुलांकडून दहशत माजवण्याचे प्रकार. मुंबईमध्ये अँटी नार्कोटिक सेलकडून 1,30,00,000 रुपयांचे ड्रग्ज जप्त, एका आरोपीला अटक. सांगली जिल्ह्यातील खानापूर गावचे सुपुत्र शहीद जयसिंग भगत अनंतात विलीन, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, सियाचीनच्या सीमेवरती प्रचंड हिमवर्षावामुळे त्यांना वीरमरण प्राप्त झालं. महेश कोठारेंना पितृशोक, ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचं वृद्धापकाळानं निधन. जम्मूच्या नरवाल परिसरामध्ये 2 बॉम्बस्फोट, 5 लोक जखमी, ट्रान्सपोर्ट नगरच्या वॉर्ड 7 मध्ये साधारण 11 वाजता पहिला स्फोट झाला, त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. या दोन्ही स्फोटामध्ये स्टिकी बॉम्बचा वापर झाला असल्याचा प्राथमिक अंदाज. तृणमूल काँग्रेसचे युवा नेते कुंतल घोष यांना ईडीकडून अटक, शिक्षक भारती घोटाळ्यातील कथित सहभागाबाबत त्यांची चौकशी सुरू होती. बिहारमधील कटिहार इथे वंदे भारत ट्रेनवरती पुन्हा दगडफेक, खिडकीच्या काचा फुटल्या, RPFची माहिती, यापूर्वीही वंदे भारत ट्रेनवरती दगडफेक करण्यात आली होती. दिल्ली मरत एक्सप्रेसवेवरती बाईक चालवत बिअर पितानाचा रील व्हिडिओ व्हायरल, या व्हिडिओच्या आधारे उत्तर प्रदेश गाझियाबाद वाहतूक पोलिसांनी संबंधित वाहन चालकाला 31,000 रुपयांचा दंड ठोठावलाय. उत्तराखंडच्या जोशीमठमधील घरांना तडे जाण्याचं सत्र सुरू, गेल्या 24 तासात आणखी 14 इमारतींना तडे, असुरक्षित इमारतींची एकूण संख्या 863 वर, आणखी 33 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं. 2 भारतीय हॅकर्सना गुगलकडून 18 लाखांचं बक्षीस, KL श्रीराम आणि शिवनेश अशोक या दोघांनी गुगल क्लाउड प्रोग्राममधील 6 त्रुटी म्हणजेच बग शोधून काढले, यातील 1 बग सर्वात महत्वाचा होता. 22 लाखांपैकी 4 लाख इनाम या एका बगसाठी त्यांना मिळाले. क्रिस हिपकिन्स यांची न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी वर्णी लागण्याची शक्यता, जेसिंडा आर्ड्रिन यांच्या जागी पंतप्रधान होणार असल्याची माहिती. पाकिस्तानचा माजी सलामीवीर सलमान बटकडून शुभमन गिलचं कौतुक, टेनिस सुपरस्टार रॉजर फेडरर सोबत केली तुलना, फेडरर ज्या पद्धतीनं टेनिस खेळतो तीच शुभमनची शैली असून फक्त शक्तीचा वापर न करता शुभमन नजाकत आणि टायमिंगवर भर देत असल्याचं बट समत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.